नमस्कार, मी दीपक बातुसे, रोकटोक मध्ये आपलं स्वागत. अशी बनव बनी हा चित्रपट आपल्याला आठवत असेल. या चित्रपटामध्ये संपूर्ण गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला. पालघरमध्ये याच धर्तीवर अशी पळवापळवीचं नाट्य रंगलेलं आपल्याला पाहायला मिळालं. भाजपचा उमेदवार शिवसेनेनं पळवला तर भाजपनं काँग्रेसचा उमेदवार पळवला. या पोटनिवडणुकीत प्रथमच शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. 2014 लोकसभा निवडणूक शिवसेने भाजपनं युतीने लढवली होती. मात्र पालघर ही पहिली लोकसभेची जागा आहे जिथं हे दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकले आहेत. राजस्थान उत्तर प्रदेशमधील लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाल्यानं महाराष्ट्रातील लोकसभेची पोटनिवडणूक भाजपच्या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असणार आहे. तर शिवसेनेने ईर्षेने या निवडणुकीत उतरले असल्याचं आजच्या शक्ती प्रदर्शनाने दिसून आलं. पालघर निमित्त घडलेल्या या सगळ्या राजकीय घडामोडींवर आजच्या रोकटोकमध्ये आपण चर्चा करणार आहोत. पालघरमधली पळवापळवी. पालघरमधली पळवापळवी या रोकटोकमध्ये चर्चा करण्यासाठी शिवसेनेकडून शिवसेनेचे प्रवक्ता नीलम गोरे आहेत. नीलमताई, तुमचं स्वागत. भाजपकडून भाजपचे आमदार अतुल भातखळकर या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. भातखळकरजी, आपलं स्वागत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे थोड्याच वेळात नागपूरवरून या कार्यक्रमात आपल्याबरोबर सहभागी होतील. आणि आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे, जे या सगळ्या घटनेवर घडामोडींवर गेले 3-4 दिवस लक्ष ठेवून होते, दिनेश दुखंडे सहभागी झालेले आहेत. नीलमताई, माझा प्रश्न पहिला तुम्हाला असेल, कारण आज मुख्यमंत्र्यांनी जो पत्रकार परिषदेमध्ये दावा केलेला आहे, त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की शिवसेनेनं असं वागायला नको होतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आणि पालघरमध्ये चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियांपैकीच, म्हणजे त्यांच्या मुलालाच उमेदवारी देणार होती हे आपण शिवसेनेला कळवलं होतं, तरी शिवसेनेने हा सगळा प्रकार केला. काय असेल शिवसेनेची प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये मला तर तुमचा हा पळवापळवी हा शब्द जो आहे ना, तो पालघरबद्दल लागूच नाही आहे. आणि याला कारण असं की ते स्वतःच्या मार्गाने स्वतः त्यांनी संपर्क केला आणि मातोश्रीवरती हे वनगा कुटुंबीय पोचलेले आहेत. दुसरं, अगदी माननीय मुख्यमंत्री विसरले, म्हणजे असं खरं नाईलाजानी मला बोलावं लागतंय, पण ज्या वेळेला गिरकरांच्या मिसेस शैलाताई यांचं दुःखद निधन झालं आणि ती निवडणूक बिनविरोध करता येईल का या संदर्भात भाई गिरकरांनी विचारणा केली आणि विनोद तावडे होते त्यांच्याबरोबर, त्यावेळेला माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं की इथे प्रश्नच नाहीये तुम्ही आम्हाला येऊन विनंती करायचा, गृहित आहे आपण एकत्र काम केलेलं आहे आणि तिथे आम्ही याचाच नाही उल्लेख का आठवला बरं कुणाला. त्यामुळे प्रश्न कसा आहे की आम्ही कुणासाठी काय सोडलं, तसं काही एक राजकारणामधले जे प्रघात असतात त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ज्यावेळेला उमेदवारी त्याच्याच कुटुंबातल्या व्यक्तीला दिली जाणार असते तर साधारणपणे निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर त्या कुटुंबाला आणि त्याचबरोबर बाकीच्या पक्षांना सुद्धा औपचारिकरित्या माहिती असतं. आता काँग्रेसने का उमेदवार उभा केला, बहुजन विकास आघाडीने का उभा केला अशा परिस्थितीत सुद्धा हा त्यांचा प्रश्न आहे. पण तेच पद्धतीचं राजकारण काही विश्वजित कदम यांच्या संदर्भात आम्ही सांगलीमध्ये किंवा अन्य ठिकाणी आम्ही अनेक ठिकाणी केलेलं नाही आहे. याच्यापूर्वी सुद्धा स्वर्गीय आबा पाटील यांच्या इथे सुद्धा बिनविरोध निवडणूक झालेली आहे. गोपीनाथरावांच्या मृत्यूनंतर, हो आर आर पाटील आबास म्हणायचो ना आपण त्यांना, तर त्यांच्या मृत्यूनंतर जी निवडणूक झाली ती सुद्धा बिनविरोध झालेली, अशी अनेक उदाहरणं आहेत. एक भाग. दुसरं, अगदी महत्त्वाचं आपण विसरता कामा नाही की आज वनगांच्या सुपुत्रांनी अर्ज भरलेला आहे आणि त्यांचे कुटुंबीय, आणि आमच्याकडे सुद्धा प्रकाश खेडकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हा अनुसयाते खेडकर यांना उमेदवारी दिली होती, पण शेवटी त्यांच्या कुटुंबाकडून एकत्र निर्णय हा होत असतो आणि विश्वास देणं आणि विश्वास वाटणं याच्यामध्ये एका सीमारेषेचं अंतर असतं. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी जरी त्यांना विश्वास दिला असेल असं ते म्हणत आहेत, परंतु तो विश्वास त्यांना पुरेसा वाटला नाही. वनगा कुटुंबियांना ही वस्तुस्थिती का समजून घेत नाही आहे आमचे सहकारी आणि नेते मंडळी भाजपमधले, हा मला प्रश्न वाटतो. कारण त्यांनी असंही म्हटलेलं मी ऐकलं आणि वाचलं वाहिन्यांवरती की कमळ पराभूत झालं तर तो वनगांचा फार मोठा अपमान ठरेल. प्रश्न असा आहे की वनगांची इच्छा काय होती किंवा त्यांची मानसिकता कळल्याशिवाय वनगा कुटुंबीय शिवसेनेकडे आले असतील का? त्यांच्या कुटुंबामध्ये जे लोक दिवसभर एकमेकाच्या सहवासामध्ये होते, रात्रीसुद्धा ही मुलं आई वडील सगळे एकत्रच होतं हे कुटुंब, अशा वेळेला त्यांची जी इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे.
त्यामुळे दुसरं असं गृहीत धरायचं की इतरांवरती दबाव आणला आणि बाकीच्या घटनांमध्ये मात्र लोक स्वखुशीने आले. आता तिथे प्रताप चिखलीकर नांदेडमध्ये आमचे आमदार असताना जाऊन भारतीय जनता पक्षाचा प्रचार करतात, त्या ठिकाणी स्वतंत्र लढलो आम्ही नांदेड महानगरपालिकेमध्ये, आणि त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की आजसुद्धा प्रताप चिखलीकरांच्या संदर्भात नाही उत्तराच्या आधी मला एवढं सांगायचं आहे की शिवसेनेला आवाहन करत असताना मला एकच छोटं आवाहन करायचंय सगळ्या प्रेक्षकांना आणि तुम्हाला सुद्धा की अशी उलटी परिस्थिती झाली असती एखाद्यामध्ये परिस्थितीमध्ये की भारतीय जनता पक्षाकडे संबंधित लोक गेले असते दुसऱ्या पक्षाचे, तर त्यांनी काय केलं असतं. कैलासवासी रमेश वांदळेंच्या मध्ये सुद्धा मनसेचे आमदार असणारे त्यांची पत्नी राष्ट्रवादीकडून उभी राहिल्या होत्या, त्यामुळे त्या त्या कुटुंबाचा निर्णय ऑनर केला पाहिजे. तिथे कुठेतरी मनात कडवटपणा न ठेवता उलट भाजपानी मन मोठं ठेवून वनगांना जर का ते न्याय देत असेल तर त्यांनी पाठिंबा द्यावा ना, असं काही हरकत नाही आहे त्याच्यामध्ये. भातखळकरजी, आज मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की वनगांचा भाजपचा जर पराभव झाला तर तो वनगा आम्हाला माफ करणार नाहीत, असं पद्धतीचं वक्तव्य होतं. आता त्यांचे सुपुत्रच उभे आहेत शिवसेनेकडून. ताईंनी जो आता प्रश्न उपस्थित केला की भाजप कदाचित विश्वास देऊ शकला नाही त्यांना, त्याच्यामुळे ते शिवसेनेकडनं आले, आणि आता वनगांचा जर पराभव व्हायचा नसेल तर त्यांनी पुत्राला त्यांच्या पाठिंबा द्यावा, म्हणजे शिवसेना उमेदवाराला पाठिंबा द्यावा, कारण मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं शिवसेनेला की शिवसेनेने आताही अपेक्षा व्यक्त केली मुख्यमंत्र्यांनी की शिवसेनेने भाजपच्या मागे उभं राहावं, काय सांगाल? नाही, मुळामध्ये असं आहे की निलमताई गोऱ्यांनी जी काही उदाहरणं दिली, शैलजा गिरकरांचं त्यांनी उदाहरण दिलं, ते उदाहरण अत्यंत बरोबर आहे, ती वस्तुस्थिती आहे. पण त्याच्यानंतर काही महिन्याने सायनमध्ये शिवसेनेच्या एका नगरसेवकाचं निधन झालं आणि त्यावेळेला शिवसेनेची नेते मंडळी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना भेटली आणि शिवसेनेने तर खरा हा निर्णय घेतला की त्यांच्या घरातल्या आम्ही कोणालाही उमेदवारी देणार नाही, त्यांची जी काही राजकीय गणित होती किंवा राजकीय गरज असेल तिथलं त्यांचं विश्लेषण असेल त्यानुसार त्यांच्या घरातले लोक उमेदवारी मागत असताना सुद्धा आम्ही अन्य त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्याला ते उमेदवारी देणार आहेत, अशा वेळेला सुद्धा भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतली की जागा तुमची आहे, आपण भले समोरासमोर लढलो पण तुमचे उमेदवार निवडून आले होते, त्यामुळे तुमचा जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे आणि त्या शिवसेनेच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो. या प्रकरणामध्ये हे ठीक आहे की वनगांचा मुलगा, त्यांच्या पत्नी या शिवसेनेला आपण असं गृहीत धरू की स्वयंप्रेरणेने ते अप्रोच झाले असं एक क्षणभर वादाकरता गृहीत धरू. मुद्दा हा आहे की स्वतः मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी हे सांगितलं की त्यांचं स्वतःचं माननीय उद्धवजींशी या संदर्भात बोलणं झालं होतं आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी उद्धवजींना हे सांगितलं होतं की वनगांच्याच घरातल्या कोणाला तरी उमेदवारी द्यावी या विचारांचे आम्ही आहोत. त्याच्यावर उद्धवजींनी सांगितलं की हे अत्यंत स्वाभाविक आहे, हा तुमचा निर्णय आहे, तुम्ही सुभाष देसाईंशी या संदर्भात बोला, ते या संदर्भातला आमचा निर्णय करतील. आणि सुभाष देसाईंशी सुद्धा मुख्यमंत्री बोलले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना पण हेच सांगितलं होतं. अशा वेळेला ज्या पक्षाच्या बरोबर आपण सरकारमध्ये आहोत, ज्या चिंतामण वनगांनी आपलं उभं आयुष्य हिंदुत्वाकरता संघाच्या विचारधारेकरता त्या ठिकाणी खपवलं होतं, अशा माणसांच्या घरातली लोक जर का असं क्षणभर वादाकरता गृहीत धरू की स्वयंप्रेरणेने आले, तिथले शिवसेनेच्या लोकांना माहिती पण नव्हतं असं आपण गृहीत धरू क्षणभर वादा करता, ती वस्तुस्थिती नाही आहे. अशा वेळेला सत्ताधारी पक्षाने लोकसभेमध्ये जेव्हा युती करून आपण निवडणुका लढलो होतो त्यावेळेला त्या पक्षाच्या नेतृत्वाने काय भूमिका घ्यावी हा त्यातला खरा नीतिमत्तेचा मुद्दा आहे. आता ही नीतिमत्ता जर का पाळायची नाही असं ठरवलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आता तो तुमचा जो पुढचा प्रश्न आहे की चिंतामण वनगांच्या त्यांना काय वाटत होतं, निलमताई बोलल्या, त्यांना काही वाटण्याचा मुद्दाच नाही, ते आयुष्यभर भाजपमध्ये होते आणि त्यांचं निधन हे दुर्दैवाने अत्यंत आकस्मित अशा स्वरूपाचं झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांची मतं काय असणार, त्यांची मतं भारतीय जनता पार्टीमध्ये राहणं आणि भारतीय जनता पार्टीचं काम करणं असं नाही झालेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या पडत्या काळामध्ये चिंतामण वनगा भारतीय जनता पार्टीबरोबर नव्हते, सत्तेत आल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले. चिंतामण वनगांनी पहिली निवडणूक 1984 लढलेले आहेत आणि त्यामुळे चिंतामण वनगा म्हणजे भारतीय जनता पार्टी त्या भागामध्ये आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे चिंतामण वनगा. अतुलजी, तुमचा मुद्दा लक्षात आला, त्यामुळे त्या ठिकाणून भारतीय जनता पार्टीचं कमळ निवडून येणं ही चिंतामण वनगांना खरी श्रद्धांजली आहे आणि म्हणून मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की शिवसेनेने बाहेरनं लोक आणून भले शक्ती प्रदर्शन करू दे, त्या मी स्वतः त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून गेलो होतो. आपण त्याच्यावर पुढे चर्चा करूया,
तिथे काय होऊ शकेल, काय होऊ शकेल याच्यावर पुढे चर्चा करूया. काँग्रेसचे प्रवक्ते राहुल, फक्त त्या विषयातलं सांगतो, दोन मिनिटं मला पूर्ण करू द्या. मी त्या ठिकाणी ज्या रात्री वनगांचे चिरंजीव मातोश्रीवर गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी मी नालासोपाराला पक्षाकडनं निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी दिवसभर गेलो होतो आणि पक्षातल्या जवळजवळ 80 ते 90 कार्यकर्त्यांची व्यक्तिगत मतं उमेदवारी देण्याकरता मी जाणून घेतली. आणि त्या मी तुम्हाला सांगतो की सर्वांचा कल हाच होता की वनगांच्या मुलाला उमेदवारी द्यावी. आणि मी तुम्हाला सांगतो आजसुद्धा वनगांच्या मुलाच्या बरोबर तिथला आमचा एकही कार्यकर्ता ज्याने वर्षानुवर्ष चिंतामण वनगांच्या बरोबर काम केलं आहे त्यांनी पक्ष सोडलेला नाही आहे. किंबोना माझ्याशी बोलताना सगळ्यांनी, व्यक्तिगत बोलताना सुद्धा सगळ्यांनी एक सगळ्यांचं एकमत होतं. अतुलजी हे सगळे अत्यंत चूक केलेलं आहे. याची उत्तर आपल्याला निवडणुकीत मिळतील. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आपल्या सोबत आहेत. परंतु तत्पूर्वी मला दिनेशकडे जायचं आहे. दिनेश, गेल्या काही दिवसात शिवसेना भाजपमधले संबंध प्रचंड बिघडलेले आहेत आणि आता वनगांच्या कुटुंबियांना उमेदवारी देऊन शिवसेनेने एक संधी साधली का भाजपवर सूड उगवण्याची? काय वाटतं तुला? दीपक, आपण ज्येष्ठ पत्रकार आहात आणि गेली अनेक वर्ष रिपोर्टिंगही करता आहात, पण प्रसारमाध्यमांच्या दृष्टीने हे राजकीय मतभेद जे असतात ते त्यांच्यासाठी बातम्यांच्या दृष्टीने खूप चांगले असतात किंवा घडामोडी घडत असतात, पण राजकीय दृष्ट्या हे खूप धक्कादायक आहे असं मानावं लागेल. कारण जेव्हा युती किंवा आघाडीचं सरकार असतं, दोन पक्ष एकमेकांवर पूर्णपणे विश्वास ठेवलेले किंवा विसंबून असतात आणि अशा वेळेस ही घटना घडते, त्यावेळेस साहजिकच ती. हा दिनेश, दिनेशचा संपर्क तुटलेला आहे. अतुल लोंढेंकडे जातो मी. अतुल लोंढे, शिवसेना आणि भाजपच्या भांडणामध्ये काँग्रेसचा बळी गेला असं वाटतं का? तुमचा उमेदवारच पळवला भाजपने आज? नाही, असं आहे की याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत दीपकजी. पहिला मुद्दा तर हा आहे की जगामधला नंबर एकचा पक्ष, सर्वात मोठा पक्ष, अनडिस्प्युटेबल पक्ष, त्याला स्वतःच्या पक्षामध्ये उमेदवार मिळू नये ही सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट जी आहे ती समोर आहे. शिवसेनेकडे वनगांचे सुपुत्र गेले तर शिवसेनेने फार मोठी चूक केली. शिवसेनेचं फार नैतिकता शिवसेनेकडे राहिली नाही. पण आमच्या इकडून जेव्हा राजेंद्र गावितांना कळलं की 2 वेळा ते हारलेले आहे आणि दामोजी शिंगडा यांच्या संदर्भामध्ये पार्लमेंटरी बोर्डाने जवळजवळ निर्णय केलेला आहे, तेव्हा ते त्यांच्या संपर्कात गेले आणि त्यांनी त्यांना घेत राजेंद्र गावितांना घेतलं. आता जसे आमचे सन्माननीय अतुलजी बोलत होते की वनगांनी हिंदुत्वासाठी एवढं हे केलं आणि त्या सगळ्या मुद्द्यांवर ते तिथे राहिले, तर मग आता धर्मनिरपेक्ष काँग्रेसमधून तिकडे राजेंद्र गावितांना कसे काय चालायला लागले? एकदम म्हणजे अनेक मुद्दे जे आहे ते स्पष्टपणे पुढे येत आहेत. महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही सगळ्या राज्यांमध्ये आहो. 282 प्लस तुम्हाला लोकांनी मँडेट दिलेलं आहे. 19 राज्यांमध्ये तुमचं सरकार आहे. असं असताना तुम्हाला तुमच्या स्वतःच्या महाराष्ट्रामध्ये पालघरमध्ये उमेदवार स्वतःचा भेटू नये, हा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. नैतिकता अशी सापेक्ष पद्धतीने सांगता येणार नाही दीपकजी. नैतिकता मग सगळ्यांसाठी सारखीच लागू पडेल. मग भाजपामध्ये जर वानागा गेले तर मग त्यांनी राजकीय जी आहे राजकीय गोष्ट केलेली आहे, आणि राजेंद्र गावित यांच्याकडे गेले तर मग हे कसं नैतिकतेचं होऊ शकतं? त्यामुळे आमच्याकडे शिंगडा साहेब जे आहे माजी खासदार, त्यांचं कॅन्डिडेचर हे जवळजवळ फायनल होता आणि त्यांना आम्ही पार्लमेंटरी बोर्डाकडनं दिल्ली AICC तसं रेकमेंडेशन पण गेलेलं आहे आणि 1-2 दिवसामध्ये ते जाहीर पण होऊन जाईल. त्यामुळे आमचं काही विशेष नुकसान झालेलं नाही आहे. रद्दी खरेदी विक्री केंद्र काही आम्ही काढलेलं नाही आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये लोकं सोडून चालले हरकत नाही. विचारधारेशी ते एकनिष्ठ नाही आहेत त्याची काही हरकत नाही. पण आम्ही कुठं काही अडचणीत नाही. आम्ही पालघरची जागा जिंकणार. आम्ही गोंदियाची जागासुद्धा आमचा मित्रपक्ष जिंकणार एवढं पक्क. निलमताई, मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आणखीन एक उल्लेख केला या निवडणुकीसंदर्भात. कम व्हॉट मे असं त्यांनी म्हटलेलं, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला ही निवडणूक जिंकायची असा त्याचा आपण मतितार्थ काढू शकतो. हा पूर्ण ताकदीनिशी भाजप या निवडणुकीमध्ये उतरणार याचा असा अर्थ निघतो आहे. शिवसेना कशा पद्धतीने याला सगळं सामोरं जाणार आहे? कारण पूर्ण यंत्रणा कम व्हॉट मे अशा पद्धतीने म्हणजे अगदी. हां बोला. नाही, कम व्हॉट मे म्हणजे आता मुख्यमंत्री जेव्हा म्हणतात त्यावेळेला ते
राजकीय इच्छाशक्ती सगळी पणाला लावणार हाच त्याचा अर्थ असतो. पण आम्हाला काही ते नवीन नाही आहे. याचं कारण असं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी आमची युती होऊ शकली नाही, कारण आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांचीच इच्छा नव्हती की भाजपबरोबर युती व्हावी. काही ठिकाणी तर जळगाव असेल किंवा अन्य काही जिल्ह्यांच्यामध्ये तर काँग्रेसची मदत भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे. आपण जिल्हा परिषदांच्यामध्ये तुमचे त्या त्या भागातले लोक सांगू शकतात माहिती या संदर्भात जी आहे ते. त्यामुळे आजच्या घडीला जे आहे त्याच्यात आज आमच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर पक्षाचे नेतृत्वाचा विचार झाला तर एक तर विश्वासार्हता, ज्या लोकांनी विश्वासाने आपल्यावरती मदार टाकलेली आहे, भरोसा दाखवलेला आहे, त्यांना वाटेत सोडणं, वाऱ्यावर सोडणं हे शिवसेनेने कधीच केलेलं नाही आहे. त्याचबरोबर मला इथे सांगायला पाहिजे की पालघर हा ठाणे जिल्ह्याचाच पूर्वी भाग होता, पण पालघरची एक स्वतःची आयडेंटिटी आहे ज्याच्यामध्ये आदिवासी बहुल अशा पद्धतीचा हा मतदारसंघ आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही जर का विचार केलात तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागाचं म्हणजे जे सावरा आहेत, विष्णू सावरा मंत्री ठाण्याचं जे संपूर्ण पालकमंत्रीपद किंवा या सगळ्या भूमिका निभावतात, तर आदिवासी विकास विभागाचा जो प्रचंड बोजवारा उडालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती अशी चर्चा आहे तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये की किंवा वनगांच्या कुटुंबियांना तसं कानावरती बातम्या गेलेल्या असू शकतात की विष्णू सावरा हे अत्यंत म्हणजे ज्यांचा परफॉर्मन्स खराब आहे अशा पद्धतीचे मंत्री आहेत, अशा वेळेला त्यांची रवानगी कुठेतरी करायची आणि त्या ठिकाणी मग एक जागा आपली स्वतःची मंत्रिमंडळात दुसरी काय करायची. आता काय आहे, कोणी किती शक्ती लावली तरीसुद्धा शिवसैनिक जो आहे तो शिवसैनिक तुम्ही पाहता याच्यापूर्वीच्या अनेक पोटनिवडणुकांच्यामध्ये त्यावेळेला राणे आमच्या समोर होते, काँग्रेस पूर्ण समोर होती. मग रामटेक लोकसभा विधान मतदारसंघ असेल, कणकवलीचा एक अपदार का सोडला तर श्रीवर्धन असेल, प्रत्येक ठिकाणी आम्ही जोर जबरदस्त आम्ही लढत दिलेली आहे. त्यामुळे आमची जी सगळी टीम आहे शिवसैनिकांची तर त्या टीमला या पद्धतीच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यात परिश्रम करणं आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी काम करणं हे काही नवीन नाही आहे. दुसरा असा आहे महत्त्वाचा भाग की सत्ता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं बहुमत असलेली सत्ता आहे. आणि त्याचबरोबर नगरमध्ये जे आपण प्रकार पाहिला की कुठल्याही लोकांना घेऊन सामदाम दंडभेद वापरून त्या ठिकाणी शिवसैनिक, आता आज मी वाचलं की बाहेरचे लोक, अरे कुठले बाहेरचे, कुठले आतले, कशाच्या आधाराने तुम्ही या सगळ्या गोष्टी ठरवताय त्याच्यामध्ये ज्या आहेत त्या. आणि मुद्दा असा आहे या सगळ्यामध्ये की शेवटी व्होटिंग जे असतं, मतदान जे असतं ते स्थानिक लोकच करत असतात. निवडणूक आयोग याच्याबद्दल सक्षम असतो आणि त्या ठिकाणी जे जिल्हाधिकारी आहेत, निर्वाचन अधिकारी आहेत, ते अत्यंत नारनवरे आहेत. मला वाटतं प्रशांत नारनवरे अत्यंत काटेकोर आणि अतुल भातखळकरजी, प्रामुख्याने अतुल लोंढेने जो मुद्दा मांडला की एका राष्ट्रीय पक्षाला उमेदवार मिळू नये, कारण हे आजची परिस्थिती नाहीये. 2014 लोकसभा निवडणुका असो, 2014 विधानसभा निवडणुका असो, त्याच्यानंतर झालेल्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो, भाजपने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक लोक घेऊन त्यांना तिकीट दिले, त्यांना निवडून आणलं. निवडून आणणं हा एक निकष डोळ्यासमोर ठेवूनच भाजप राजकारण करते का? मग तो कुठलाही पक्षाचा असो, कुठलाही विचारधारेचा असतो, त्याला पक्षात घ्यायचा आणि उमेदवारी द्यायची. पालघरमध्ये तेच दिसलं. भातखळकरजी, हॅलो. हां बोला बोला, येतोय आवाज आता. हां, त्यामुळे मुळामध्ये भारतीय जनता पार्टी ही सत्तेवर आल्यामुळे जे पक्षामध्ये नाही आहेत त्यांना पक्षात घेते अशा स्वरूपाची वस्तुस्थिती नाही. भारतीय जनता पार्टीची वाढ 6 एप्रिल 1980 नंतर इथपर्यंत झाली आहे. ज्याला अर्थशास्त्राच्या किंवा कॉर्पोरेट भाषेत म्हणायचं तर ऑर्गॅनिक ग्रोथ आणि इनऑर्गॅनिक ग्रोथ अशा दोन्ही मार्गाने झालेली आहे. आणि मी तुम्हाला अनेक उदाहरण, स्मृती इराणी कुठल्या पक्षातल्या होत्या, त्या नासा फरांदे आमचे प्रदेशाध्यक्ष होते, ते जनता पार्टीमध्ये होते. 1980 जनता पार्टीतून भारतीय जनता पार्टी वेगळी झाली आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले. त्यामुळे असे एन नंबर ऑफ उदाहरणं तुम्हाला मी 80 सालापासूनची आत्तापर्यंतची देऊ शकतो. त्यामुळे अन्य पक्षातल्या माणसाला भारतीय जनता पार्टीत घेणं हा काही भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा या देशाच्या राजकारणामध्ये नवीन प्रकार आहे, अशातला काही भाग नाही. आणि त्यामुळे बाहेरच्या लोकांना घ्या, उमेदवारी द्या आणि त्यांना निवडून आणा अशी वस्तुस्थिती नाही. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हे कदाचित प्रमाण थोडं जास्ती वाटत असेल, याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये 89
असल्यामुळे आम्ही फार लिमिटेड जागांवर लढत होतो. स्वाभाविक ज्या जागांवर आम्ही लढत भातकळकरांचा आवाज थोडा डिस्टर्ब होतोय. दिनेश मी तुझ्याकडे येतो. मगाशी तुझा उत्तर अर्धवट राहिला, तुझा संपर्क तुटल्यामुळे ही सूड घेण्याची संधी मिळाली शिवसेनेला भाजपवर असं तुला वाटतंय का दिनेश? नाही दीपक, याआधी आपण बघितलं आहे की शिवसेना भाजपमध्ये मतभेद होते, मनभेद होते आणि विविध घटनांच्या माध्यमातून ते महाराष्ट्रापुढे आले होते. पण पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं एक गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रामुख्यानं पुढे आली आहे की या दोन पक्षांचा एकमेकांवर मुळी विश्वासच राहिलेला नाही आहे. त्यामुळे आता शिवसेना भाजप किंवा भाजप शिवसेना यांचं राज्यातलं सरकार ज्याला अजून 1.5 वर्ष आहे आणि केंद्रातलं सरकार ज्याला अजून साधारण 10 महिने शिल्लक आहे, कुठला पुढचा कारभार कुठल्या नैतिकतेच्या आधारावर किंवा कुठल्या विश्वासाच्या मुद्द्यावर होणार आहे याविषयी नक्कीच लोकांच्या मनात किंवा मतदारांच्या मनात आज निश्चित शंका असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्या पद्धतीनं वनगा कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश करून घेण्यात आला, जी गोपनीयता बाळगण्यात आली आणि असं म्हटलं जातं की अनेकदा आपल्याला हे दिसलेलंही आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत, पण या घटनेमुळे निश्चितच मुख्यमंत्री दुखावले गेलेले आहेत आणि पुढच्या काळात ज्या काही घटना घडतील, निवडणुकीचा प्रचार असेल, त्यावेळेस एकमेकांवर जे आरोप प्रत्यारोप होतील खूप भयानक परिस्थिती असेल सरकार म्हणून आणि तुम्हाला काही मुद्दा मांडायचा संबंध म्हणूनही. मला याच्यात मुद्दा असा मांडायचा आहे की ज्या वेळेला 2000 मी पूर्वी सुद्धा बोललेली आहे पण मला इथे आपल्या प्रेक्षकांसाठी बोलणं क्रमप्राप्त आहे, आणि ते म्हणजे 2014 ज्यावेळेला आम्ही विधानसभा स्वतंत्रपणे लढलो आणि विधानसभा स्वतंत्र लढत असताना काही मुद्द्यांवरती विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अनेक भ्रष्टाचाराचे सिंचनाच्या संदर्भातले मुद्दे होते त्या पार्श्वभूमीवरती सरकारमध्ये ज्या फ्लोअर मॅनेजमेंट होते, तुम्ही दोघंही जण स्वतः विधानसभा आणि विधान परिषद कव्हर करत असता, अशा वेळेला कळत नकळत फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये सगळीकडे विरोधी पक्षांच्या भूमिकेबरोबर आपण जावं लागेल. आपण जर का विरोधी पक्ष म्हणून बसलो असू तर त्याऐवजी काही चांगलं सकारात्मक काम करता आलं तर आपण प्रयत्न करावा म्हणून आम्ही सरकारला पाठिंबा दिला. परंतु एक तर पहिली गोष्ट, यांच्यात अतुल भातकळकरांनी आम्हाला नीतिमत्तेची आठवण करून दिली. मी तर खूप मोठी यादी सांगू शकते पण या उखाळापाखळा ऐकून लोकांचा वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये आधी चर्चा एका बाजूला सुरू केली की हे सत्तेत असून विरोधात बोलतात. प्रश्न असा आहे यामध्ये की शेतकरी आत्महत्या किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरती आमचे हे पहिल्यापासूनचा अजेंडा आहे. असं काही नाही आहे की फक्त भाजपला अडचणीत आणण्यासाठी आम्ही हा अजेंडा बोललेलो आहोत. एक दुसरं, मला तर या निमित्ताने असं वाटतं, खरं सांगायचं तर मी आव्हान देते आता भारतीय जनता पक्षाला आणि यासाठी आव्हान देते. मी फक्त निवडणुकीपुरतं बोलत नाही आहे. आदिवासींची जी अत्यंत वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आज आपण बघतो आहे, याला जबाबदार असणारं डिपार्टमेंट ह्यांच्याचकडे आहे. आपण पाहिलं किती वेळेला सभागृहामध्ये 2014 सत्तांतराच्या आधी बबनराव पाचपूत यांची अक्षरशः खरडपट्टी काढायचे स्वतः देवेंद्र फडणवीस, त्यांना पक्षामध्ये घेतलं. विजयकुमार गावित परत दुसरे मंत्री, क्लीन चिट मिळाली नाही मिळाली कुणालाच पत्ता नाहीये. आता हे तिसरे आदिवासी मंत्री आहेत. आदिवासींचे मृत्यू साप चावल्याने होत आहेत, मुलींच्यावरती अत्याचार होत आहेत, कित्येक म्हणजे त्या कुमारी मातांसारखे प्रश्न आहेत. आदिवासी मुलगे माझ्याकडे मध्यंतरी आले होते की खानपानाचा भत्ताच त्यांचा बंद करून टाकलेला आहे. त्याच्यानंतर जेवणामध्ये सगळीकडे सबकॉन्ट्रॅक्टिंग लोकांना केलेलं आहे. म्हणजे भातकळकरजी उत्तर द्यावं लागेल पालघर निवडणुकीमध्ये सुद्धा आणि आता निलमताईंनी जे प्रश्न उपस्थित केले, काय उत्तर असेल भाजपचं याला? नाही, याला उत्तर तर निवडणुकीतूनच मिळेल. पहिली गोष्ट, आव्हान बिव्हान काही नाहीये हे कळलं की नाही. आव्हान बिव्हान कसली भाषा आहे? आव्हान म्हणजे काय? 3.5 वर्षात प्रत्येक निवडणुकीत आम्ही शिवसेनेला हरवलेलं आहे, त्यामुळे आव्हानाच्या कसल्या गप्पा करतात हे? आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याची चिंता करायचं कारण नाही. मी त्यांना एवढंच सांगतो की आता ज्या 3 विधान परिषदेच्या निवडणुका ते लढतायत त्या जिंकून दाखवा तुम्ही. आता कोकण आहे, नाशिक आहे, परभणी आहे, त्या जिंकून दाखवा.
ती असेल अंगात हिंमत तर, त्यामुळे आव्हानाची भाषा करायचं की कारण नाही आहे. आणि आदिवासी खात्यामध्ये सुद्धा अत्यंत उत्तम कारभार चालू आहे. तुम्ही जर का शिवसेनेचे मंत्री किंवा आमदारांचा विधानसभेतला परफॉर्मन्स काढून बघितलात तर त्यांनी कधीही या विषयावर प्रश्न विचारलेले नाही आहेत. याचं कारण असते की या संदर्भामध्ये प्रश्न विचारण्यासारखं काही नाही आहे. काय बोलताय काय माधव चांगलं मग काय करू सगळ्या मंत्र्यांनी विधान परिषद निवडणूक जिंकून दाखवा. अहो विधान परिषद निवडणुकीचे निकाल जेव्हा लागतील त्यावेळेला चित्र स्पष्ट होईल. पण तुम्ही घोडेबाजार करणार आहात हेच तुम्ही जाहीर करताय याच्यामध्ये. कारण तुमची संख्या नसताना तुम्ही आम्हाला पराभूत करण्यासाठी बोलताय. याचा अर्थ तुमचे अदृश्य कोण आहेत, तुमचे अदृश्य हात कोण आहेत ते दिसतंय ना. आम्हाला पराभूत करण्याची स्वप्न पडतात स्वतः त्याच्यामुळे म्हणून तुम्ही असं करताय. ठीक आहे, मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी ज्या तीन विधान परिषद निवडणुकांचं बोलत असताना तुम्ही एक उदाहरण सांगा, साडेतीन वर्षामध्ये विधानसभेच्या एखाद्या आमदाराने आदिवासी खात्याच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केलाय का? हे तुम्ही अतुल भातखळकरजी मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. भाजप खूप कॉन्फिडंट आहे, भाजपला आत्मविश्वास आहे. पालघरच्या निवडणुकी संदर्भात भाजपला पूर्ण आत्मविश्वास आहे. मग अशा वेळेला मुख्यमंत्र्यांनी आजही अपेक्षा व्यक्त केली आहे की शिवसेनेने आमच्या पाठीशी उभं राहावं, भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. ही अपेक्षा मुख्यमंत्री का धरतायत? आता लढत जर द्यायची आहे तर सरळ सरळ लढत भाजप का देत नाहीये? असं आहे की मुळामध्ये यातला मुद्दा जो होता हा नैतिकतेचा मुद्दा आहे. एखाद्या पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला घेणं हा इथे मुद्दा नाही आहे. इथे मुद्दा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे NDA चे घटक पक्ष आहेत. ही निवडणूक एका असाधारण परिस्थितीमध्ये होती आहे. ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाच्या प्रमुख नेतृत्वाशी हे बोललेले आहेत की आम्ही त्या घराण्यातल्याच माणसाला उमेदवारी देणार आहोत, अशा वेळेला गुप्तपणे अशा पद्धतीने वागणं हे नैतिक आहे का अनैतिक आहे? पण तुम्ही तो प्रश्न कुठे नेलात की सर्व राजकीय पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी अन्य पक्षातल्या लोकांना प्रवेश देते का नाही देते हा इथला विषय नाही. वेळ संपत आली, आपली वेळ संपत आली, आपली वेळ संपत आली. अतुल लोंढे, एक शेवटचा प्रश्न. शिवसेना भाजपच्या या संघर्षावर काँग्रेसची भूमिका काय? एकच मिनिटात उत्तर द्या अतुल लोंढे. दीपकजी, सकळा महाराष्ट्र, संबंध महाराष्ट्र या निवडणुकीच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम बघत आहे. मला या सरकारच्या कारभारामध्ये काय चालू आहे, काँग्रेसला बोलण्याची काही गरज नाही आहे. यांचं पितळ जे आहे ते दोघांनी एकमेकांचं उघडं पाडलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने आता लक्षात घेतलं पाहिजे. माझी विनंती आहे की अशा पद्धतीने हे जे कारभार करत आहे, ह्या ज्या सत्तेच्या मागे वेडे झालेले आहेत, या ज्या पद्धतीने आज हे बोललं आव्हान, त्याच्यानंतर अंगात धमक असेल तर, म्हणजे राजकारणाचा स्तर जो आहे, हा स्तर जो आहे इतका खालती पाडण्याचं काम जे आहे ते यांच्या भांडणामध्ये झालेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती नाही, महाराष्ट्राचा विकास थांबलेला आहे. महाराष्ट्रामध्ये तरुणांचा प्रश्न उपस्थित झालेले आहे, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न उपस्थित झालेले आहे, आदिवासींचे प्रश्न उपस्थित झाले आहे. अगदी हॉस्टेल रद्द करण्यापर्यंत, म्हणजे निलमताई आणि मी हा मुद्दा उचललेला होता, त्यामुळे मला बोलण्याची काही गरज नाही. समोर सगळं ओपन झालेलं. शेवटचा मुद्दा निलमताई. नाही नाही, मला दीपक हा नाही, मी शेवटचं असं आवाहन करीन या ठिकाणी की ज्या वेळेला एखादं कुटुंब आपल्यावरती येऊन विश्वास टाकतं त्यावेळेला त्यांना झिडकारणं हे शिवसेनेच्या संस्कृतीत बसणारं नाही आहे. नीतिमत्तेच्या संदर्भात बोलायचं झालं तर फार मोठे नेते भारतीय जनता पक्षाचे, त्यांच्याबद्दल जेव्हा श्रद्धांजली झाली तेव्हा अनेकांनी सभागृहातही सांगितलं, एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर यांनी, जेव्हा ते फार अस्वस्थ होते त्याला त्यांनीसुद्धा मातोश्रीवर आल्यावर माननीय बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं होतं की तुमच्यासाठी आमची दारं उघडी आहेत, वेळ पडली तर आम्ही तुम्हाला अजून मोठं करू, परंतु तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊ नका. ही शिवसेनेची संस्कृती आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला नीती वगैरे तुम्ही शिकवू नका. तुम्ही स्वतःचा काय जो ट्रोजन हॉर्स केलेला आहे 55 लोक घेऊन. ताई, मुद्दा लक्षात आला, माफ करा मी तुम्हाला थांबवतो कारण आपली वेळ संपत आलेली आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीमुळे आता हा संघर्ष जो आहे तो समोर आलेला राज्याच्या, आणि आता प्रचार जेव्हा सुरू होईल तेव्हा आणखीन हा संघर्ष तीव्र झालेला आपल्याला पाहायला मिळेल. सत्तेत एकत्र बसलेले शिवसेना आणि भाजप पालघर पोटनिवडणुकीनिमित्त एकमेकांवर तुटून पडलेले दिसतील. कल्याण डोंबिवली असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल, या महानगरपालिकांमध्ये घशात हात घालून दात मोजण्याची भाषा केली गेली, तीच भाषा कदाचित आपल्याला या निवडणुकीत ऐकायला मिळेल. या सगळ्या राजकीय संघर्षावर आपलं लक्ष राहीलच. रोकटोकमध्ये इथे थांबण्याची वेळ झालेली आहे.
ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा झी24 तास. राय कॉल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.